काहीही झालं तरी यंदा माघार नाही. गेल्या 2 वर्षांपासून रखडलेली पंढरपूर वारी यंदा होणारच. दरम्यान देहू मध्ये इतिहासात नमूद केली जाईल अशी मोठी घटना घडणार आहे आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार आहेत. देहू संस्थानला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असणार आहेत. पण भेट देण्याचं नेमकं कारण काय? त्याचबरोबर इतक्या वर्षांनी आता शिळा मंदिर बांधण्यामागे नक्की कोणतं कारण? या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा वारी होणार ही घोषणा केली आणि एकच उत्साह अख्ख्या महाराष्ट्रात संचारला. आषाढी आली आणि पांडुरंगाच्या पायाचं दर्शन नाही अशी 2 वर्ष गेली आहेत. आता हा नाईलाज होता म्हणा, पण आता विठुरायांनी बोलवले, जावं तर लागणार असं म्हणत जोरदार तयारी सुरू झाली. 21 जूनला माऊलींचा पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे जाणार आहे. त्या अगोदर संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जून रोजी देहू मधून प्रस्थान ठेवणार आहे. देहू ही संत तुकारामांची कर्मभूमी. त्यांनी आपल्या अनेक साहित्यिक रचना इथेच रचल्या, गाथा देखील इथेच रचली. या गाथेचा देखील मोठा प्रसंग आहे. असं सांगितलं जातं की तुकाराम महाराजांना अडवणारे, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणारी अनेक लोक होती. तसं सगळ्याच संतांना अशा कर्मठ लोकांना तोंड द्यावं लागत होतं. तुकाराम महाराजांवर देखील असाच प्रसंग उद्भवला होता. संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली होती. ईर्षा भावनेतून काही लोकांनी ती गाथा इंद्रायणीत विसर्जित केली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची ती गाथा होती. तेव्हा आपला संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी बुडाल्या या भावनेतून तुकाराम महाराजांनी इंद्रायणी काठी बसून ती गाथा परत वर येण्याची वाट बघण्याचा निर्णय घेतला. सलग 13 दिवस महाराज अन्न पाण्याशिवाय इंद्रायणी तिरी गाथा परत वर येण्याची वाट पाहू लागले आणि अखेर 13 दिवसांनंतर अगदी चमत्कारच झाला. गाथा पाण्यातून वर आल्या. आपल्या आजी आजोबांकडून किंवा प्रवचनकारांकडून ऐकलेला हा प्रसंग. तुकाराम महाराज गाथा वर येण्याची वाट बघताना ज्या शिळेवर बसले होते तीच ही शिळा आणि त्या शिळेचं हे मंदिर. मात्र इतक्यात काही पोट भरत नाही. एक प्रश्न सतत राहून राहून सतावतोय की इतक्या वर्षांनंतर आता मंदिर बांधण्याचं नेमकं कारण काय? तर 2008 सालची ही गोष्ट. देहू संस्थानातून तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीला गेला. पुढे काही दिवसातच तो परत देखील मिळाला. ते ठिकाण म्हणजे इंद्रायणी नदीचा तीर. या घटनेनंतर ही जागा संरक्षित करण्याचं संस्थानने ठरवलं. त्याच ठिकाणी ही पवित्र शिळा देखील आहे. तेव्हा संस्थानने ही शिळा आत आणून त्याचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्या शिळेचं रक्षणही होईल आणि भाविकांना दर्शन घेणं सुलभही होईल. 18 ऑक्टोबर 2008 जेव्हा प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती होत्या तेव्हा त्यांनी देहू संस्थानला भेट दिली आणि त्याच वेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराची पायाभरणी करण्यात आली. अनेक अडचणींनंतर 2022 साली अखेर हे मंदिर बांधून तयार झालं. संत तुकाराम महाराजांचं आयुष्य हे 42 वर्षांचं होतं, म्हणून या मंदिराची उंची देखील 42 फूट ठेवण्यात आली आहे. तर मंदिरातील महाराजांची मूर्ती देखील 42 इंची आहे. या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं. मोदींनी देखील ते निमंत्रण स्वीकारत येण्याची घोषणा केली. तुकाराम महाराजांच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदी हे शिळा मंदिर देशाला अर्पण करणार आहे. तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी भाविकांची देखील पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. तसं बघितलं तर यामागे राजकीय दृष्टिकोन देखील आहे. महाराष्ट्रातील मोठा जनसमुदाय असणाऱ्या वारकरी संप्रदायाशी सगळेच पक्ष बांधिलकी ठेवण्याच्या प्रयत्नात असतात आणि यालाच राजकारण म्हणतात. मोदींची ही महाराष्ट्र भेट, तीही महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आणि ते पण देहू सारख्या महत्वाच्या ठिकाणी, हे विचार करायला लावणार आहे. पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या टीओडी मराठीला जरूर सबस्क्राईब करा.